जर देशाचा विकास हवा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये, असं कुणी आणि का म्हटलंय पाहूया। देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शक्य असून ते देशाला जगात सर्वोच्च स्थान मिळवून देतील याची खात्री विरोधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्यातील एकजूट अभेद्य ठेवावी असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। खूप कमी वेळासाठी नेमक्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी उपस्थित असल्यामुळे एक 5-7 मिनिटात माझं भाषण संपलं की हा मेळावा संपेल। त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मी योजना फार मांडणार नाही, परंतु महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी आगामी काळामध्ये एकरस होण्यासाठी एकत्र होण्यासाठी काय केलं पाहिजे अशा प्रकारचं मांडणी आणि आवाहन करण्याचे उभा आहे। व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना त्यांची नावं देण्याच्यापेक्षा व्यासपीठावर सर्व मान्यवर असणारे म्हणे वेळही झाला आहे आणि बऱ्याच वेळा एखादं नाव सुटलं, जो माझ्या पुढच्या बोलण्याचा मुद्दा आहे, नाव सुटलं की जाताना शर्ट घेतलं आम्ही नाही दिसलो सगळ्यांची नावं घ्यायला वारंवार भेट झाली की लक्षात आलं आणि त्यामुळे कोणाचं नाव म्हणून घेतलेलं बरं जसं स्वामीजींचं नाव। रविवारी जुळे सोलापुरातील जामगोंडी मंगल कार्यालयात महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही घटक पक्षांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री पाटील बोलत होते। यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार, बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान अवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, शहाजीबापू पाटील, यशवंत माने हे आमदार, माजी खासदार अमर साबळे, राजन पाटील, दीपक साळुंखे पाटील, प्रशांत परिचारक हे माजी आमदार, राष्ट्रवादीचे सराध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, विक्रम देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे, अमोल शिंदे, माजी नगरसेविका रोहिणी तणबळकर उपस्थित होत्या। प्रारंभी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचा उद्देश सांगितला। पालकमंत्री पाटील म्हणाले, मोदींनी धर्म आणि जातीपातीच्या पुढे जाऊन राजकारण केल्यानं ते आपल्या देशातच नाही तर अवघ्या विश्वात लोकप्रिय नेते ठरलेत। जो देश दुष्काळ अमेरिकेतील येलो मिलो म्हणजेच प्राण्यांना खायला घालायचं धान्य द्यायचा त्याच देशात मोदी सरकार आल्यानं परवाच्याच कोरोना महामारीत आपल्या 141 कोटी जनतेला 2 कोरोना डोस देऊन 60 देशांनाही आपल्या देशानं कोरोना डोसचा पुरवठा केलेला आहे। यामुळं आगामी काळात मोदींचे सरकार यावं अशी जनतेची अपेक्षा आहे। यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे पाटील, रोहिणी तळवळकर, सुवर्णा झाडे, मनीष काळजे यांच्यासह तिन्ही घटक पक्षाच्या प्रमुखांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं।